नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. मागील सगळ्या ऑफर आज, उद्या, परवा, 25 गुरुवारपर्यंत, सोमवार ते गुरुवार, मागील सगळ्या ऑफर चालू आहेत. लक्ष्मीची पावले ऑफर चालू आहे, पायराइड पिरॅमिडवर ऑफर चालू आहे, पिरॅमिड लक्ष्मी पिरॅमिडवर ऑफर चालू आहे, बॉटलवर चांदीचा पेन ऑफर चालू आहे, त्याचप्रमाणे सरस्वती क्रिस्टलवर ऑफर चालू आहे, नवग्रह चौकीवर ऑफर चालू आहे. अजून तुम्हाला काय पाहिजे असेल तर विचारा. राशीची ब्रेसलेट संपत आलेली आहेत, पायराइडच्या अंगठीसारखं होईल तर आपली राशीची ब्रेसलेट जर अजून आपण बुक केली नसेल तर करा, कारण मी परत ब्रेसलेट करणार नाही. त्यामुळे आपली आपली राशीची ब्रेसलेटला हाय करून नंबरवरती घेत जा. तर आणि दाजींना त्रास कोणी देऊ नका, त्यांना त्यांचे उद्योग चालू असतात, त्यांना फोन करू नका. तुम्ही तो प्रयत्न इथं करा, मी ऑनलाईन असते, हाय करून नंबरवरती येतो. मी शक्यतो वरचे नंबर सारखे घेत असते, त्यामुळं वरती आपला नंबर कसा येईल ह्याचा प्रयत्न करा, नाही दाजींना फोन करायचा. तर चला, आज तुमच्यासाठी मस्तपैकी व्हिडिओ घेऊन आले आहे मी. की आता हे 3 दिवस येणारे, 22 तारीख, 23 तारीख, 24 तारीख आणि 25 तारीख, या 4 दिवसांसारखे दिवस या वर्षात काय पुढच्या 100 वर्षात पण कधी येणार आहेत का नाही माहीत नाहीये. त्यातल्या त्यात आजचा दिवस, आजच्या दिवसाला अनेक शुभ योग एकत्र येत आहेत, म्हणूनच आपल्या रामरायांची स्थापना आज होत आहे. तर हे दिवस सोडू नका. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कोणत्याही रेमेडी करायच्या असतील तर सुरुवात करा या 4 दिवसासाठी, कारण युनिव्हर्समध्ये आज तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडी कराच करा. काही नाही करता आलं तुम्हाला तर तेज पत्त्यावर आपली विश लिहून जाळून युनिव्हर्समध्ये सोडून टाका, म्हणजे खूप फायदा होईल, खूप फायदा होईल. कारण इतकी पावर आहे ना आज, उद्या, परवा युनिव्हर्समध्ये की आपल्या इच्छा पटदिशी पूर्ण होणार आहेत. तर त्यामुळं या सगळ्या गोष्टी जरूर करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तो व्हिडिओ म्हणजे आपल्याला निगेटिव्ह एनर्जी घराबाहेर काढायची आहे. या 4 दिवसामध्ये घरात निगेटिव्ह एनर्जी नको आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जीला आपल्या घरात आकर्षित करायचं आहे. काल पौर्णिमेचा उपाय सांगितलेलाच आहे, तरी पण आज हे करून टाका, म्हणजे पुढच्या 4 दिवसाची जी भरभरून एनर्जी आहे ग्रह, तारे, नक्षत्र, युनिव्हर्समध्ये, ती आपल्याला लागू पडेल किंवा आपल्या घरामध्ये येईल आणि त्याचा आपल्याला फायदा करून घेता येईल. म्हणून आज संध्याकाळी काय करायचं आहे, आज संध्याकाळी रेकीचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. आज उद्या रेकीचा व्हिडिओ आधी मिळालेला आहे आणि हा व्हिडिओ नंतर मिळणार आहे. तरी सुद्धा करा की नाही, रेकीचा व्हिडिओ हा देते आत्ता आणि रेकीचा संध्याकाळी टाकणार आहे. तर आज संध्याकाळी आपली रेकी संपायच्या रेकीच्या आधी सगळ्यांनी घराची साफसफाई करून, म्हणजे केअर बीर आपले सगळं काढून होऊन काय करायचंय, घरात आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीला बोलवायचंय, निगेटिव्ह एनर्जीला टाटा बाय बाय करायचंय. सगळ्यात जास्त निगेटिव्ह एनर्जीला काय काम करतं मी दोन्ही सांगणार आहे, उपाय पण सांगणार आहे आणि प्रोडक्ट पण सांगणार आहे. ज्याला जे हवं असेल त्यानं ते करायचं आहे. तर काय काय आपल्याला या निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी लागणार आहे ते, एखादं मातीचं भांडं किंवा तुम्ही ज्यात नेहमी काही धूप वगैरे जाळत असाल ते भांडं, त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला थोडीशी दालचिनीची पावडर, कापूर, भीमसेनी, लवंगा 2, साखर 1 चमचा, या 4 आयटम आपल्याला लागणार आहेत. काय करायचं आहे, एकतर 2 प्रकारे हे काम तुम्ही करू शकता. धूपभांड तुमच्याकडं असेल तर हे सगळं एकत्र करा, त्याच्यात थोडंसं गाईचं तूप घाला आणि कापूर प्रज्वलित करा, त्याच्यामध्ये थोडी 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 साखर टाकत टाकत अख्ख्या घरभर हे फिरवा. नंतर चौकटीपाशी या, चौकटीवरनं 7 वेळा फिरवा आणि बाहेर राहू दे. बाल्कनीत नाही, आपण जरी अपार्टमेंटमध्ये राहत असलो तरी आपल्या उंबऱ्याच्या बाहेर थोडा वेळ की विना ते ठेवा आणि नंतर वाटल्यास त्याला पाणी शिंपडू, ते जास्त वेळ जळणार नाही आहे, तसं करा. दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही हे सगळं सामान घ्या, दालचिनी घ्या, कापूर घ्या, लवंग घ्या, साखर घ्या, हे सगळं घेऊन एखाद्या कागदामध्ये किंवा पंतीमध्ये घ्या आणि हात नुसता रिकामा घेऊन सर्व घरामध्ये आपल्या फिरा. फिरताना सर्व निगेटिव्ह एनर्जी माझ्या घरातली निघून जात आहे, त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. डोळ्यासमोर आणा, इथनं निगेटिव्ह एनर्जी जात आहे, इथनं निगेटिव्ह एनर्जी जात आहे, याचं इमॅजिन करा आणि नंतर ती पुढी नेऊन बाहेर कुठंतरी पाण्यामध्ये सोडून द्या. या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता, ज्याला जे करायचंय ते. त्याचप्रमाणे ज्यांना दरवाजा आहे, ज्यांची घरं खाली आहेत, त्या लोकांनी मात्र पुढी घरावरनं पण 7 वेळा फिरवा आणि त्याच्यानंतर बाहेर ती जाळून टाका.
त्याच्या आहे ना सुद्धा घराच्या बाहेर सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जाणार आहेत. आता तीन प्रकार सांगितले, त्यापैकी कोणताही प्रकार करू शकता, याच्यावर बाकी काही नाही. कालच्या दालचिनीच्या व्हिडिओवर कोण विचारत होतं ताई आमची एकच खोली आहे मग आम्ही लगेच झाडलं तर चालेल का, नाही, मी जे व्हिडिओमध्ये सांगत असते ना त्याच प्रकारे तुम्ही केलं तर त्याचा फायदा होईल, कारण त्याच्या मागं खूप मोठा अभ्यास असतो म्हणून सांगितलेलं असतं. तर असे प्रश्न विचारू नका, जे सांगितले ते जमत असेल तर करा, नाही तर दुसरा एखादा व्हिडिओ बघा, तिथं तुमचे तुम्हाला ते उपाय आवडतील ते करत जा. तर चला, सगळ्यांच्या लक्षात आलं, निगेटिव्ह एनर्जीला करा टाटा बाय बाय आणि पॉझिटिव्ह एनर्जी घ्या घरामध्ये. तर हा उपाय तुम्ही दर शनिवारी सुद्धा करू शकता, फक्त अमावस्या पौर्णिमा सुद्धा करू शकता, आणि आजच्या सारख्या चांगल्या दिवशी हे 4-5 दिवस चांगले आहेत म्हणून निगेटिव्ह एनर्जी नको म्हणून. आता काय प्रोडक्ट्स वापरू शकता हे सगळं तुम्हाला नाही तामझाम करायचं, तर ज्यांच्याकडे प्रोटेक्शन सॉल्ट आहे त्यांनी थोडंसं प्रोटेक्शन सॉल्ट पाण्यामध्ये घाला आणि फरशी पुसून घ्या, ओके काम. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे आहे त्यांनी फक्त स्प्रे घरामध्ये मारा, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडं आलेली आहे. तिसरं काम, स्टार ऑफ डेव्हिडला घरामध्ये आपल्या प्रज्वलित करा, त्याच्या पुढे एक टॉफी ठेवा, सगळ्या घरामध्ये थोडा थोडा वेळ जळू द्या आणि नंतर टॉफी फोडा आणि 4 रस्त्यावर फेकून द्या किंवा डस्टबिनमध्ये टाकून द्या. एवढे सारे प्रोडक्ट्स आपल्याला निगेटिव्ह एनर्जीपासून वाचवणार आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यांना निगेटिव्ह एनर्जीपासून वाचवायचं असेल तर सुलेमानी हकीकसारखं दुसरं काहीच काम करू शकत नाही. जर आपल्याला काहीच करायचं नाही आहे तर घरातल्या सगळ्यांच्या हातात सुलेमानी हकीक असावं. जसा वेळ असेल, जशी परिस्थिती असेल, तसे उपाय करा. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच संपूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जय श्रीराम.